परतूर येथे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात प्रवीण दरेकर आले असता यावेळी त्यांनी शिवसेनेला निशाणा साधत चांगलाच टोला लावलाय. समाजाचे प्रश्न का नाही सुटले? मराठा पदवीधरांचे प्रश्न का नाही सुटले? नौकऱ्यांचा प्रश्न का नाही? आरक्षण का मिळालं नाही? 40 वर्ष मराठा मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं नाही. येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न, धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न, सर्वसामान्य पदवीधरांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम कोणी केलं? 40 वर्ष मराठ्यांच्या हातात सत्ता असताना जे मराठा सत्तेत होते ती सूर्याजी पिसाळाची औलाद होती. तुम्हाला मराठा म्हणून मत मागण्याचा नैतिक अधिकार नाहीये. मराठा समाज चिडलेला आहे. मराठा समाजाला मुख्य मोर्चे कोण म्हणलं? कोणत्या वर्तमानपत्रात टीका झाली? कोणी टीका केली मराठा मोर्चावर? आम्ही तर सगळे सोबत होतो. देवेंद्र फडणवीस जातीनं ब्राह्मण जरी असले तरी त्यांना जन्म घ्यावा लागला, मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि मराठ्यांचं कायद्याच्या कताट्यात सापडणारं आरक्षण द्यावं लागलं. मराठा समाजासाठी आयोग नेमला त्यांनी देशाच्या राज्यघटनेप्रमाणे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं. ही करंटी आवलात सत्तेत आली आणि मराठ्याचं आरक्षण गेलं. कोणीही मराठा म्हणून मत मागत असतील तर यांना दारात क्षेत्रापाशी सुद्धा उभं करायचं नाहीये. येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला 1000 कोटी रुपये दिले. धनगर देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 कोटी रुपये टाकले. 50,000 कोटी, एवढे पैसे कुठून येत होते? दुष्काळ आहे की नाही जाणवत नव्हता शेतकऱ्यांना. तुम्ही जरी पदवीधर असलात, शिक्षक असलात, प्राध्यापक असलात, डॉक्टर असलात, वकील असलात, पण तुमचा बाप कोण आहे? तुमचा बाप माझा बाप शेतकरी आहे. आपल्यासाठी सगळ्यासाठी 50,000 कोटी रुपये टाकणार सरकार पाहिजे का हे सगळं बंद आणि स्थगिती सरकार पाहिजे? या सरकारला आता करंट देण्याची आवश्यकता आहे, शॉक देण्याची आवश्यकता आहे. जर का बाबा हुकून चुकून दुर्दैवानं तुम्ही काही चूक केली आणि पदवीधर मध्ये जर हा राक्षस भस्मासूर माजलेलं भस्मासूर हे सरकार म्हणजे माजलेलं भस्मासूर या सरकारला जर तुम्ही रोखायचं असेल, करंट द्यायचं असेल, तुमचं डिस्कनेक्शन थांबवायचं असेल, तुम्हाला वीज माफी पाहिजे असेल, तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सरकार आपल्याला आणण्यासाठी माननीय शिरीष बोराळकरांना निवडून आणायचं. शिवसेना सामाजिक बांधिलकीसाठी 80% राजकारण, समाजकारण व 20% राजकारण यासाठी प्रसिद्ध होती. ते तीनही मुद्दे ते विसरलेले आहेत. मराठी अस्मिता हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडून दिलेला आहे. शिवसेना कोरोना काळात पण घरातच बसून होती असा टोला लगावला. यावेळी फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी होते. मेळाव्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टीची जी 10,000 कोटीची मदत मिळाली आहे ती फक्त भारतीय जनता पार्टी यांनी अतिवृष्टीचे दौरे केले त्यामुळेच देण्यात आली आहे. त्यात पण ही मदत तुटपुंज आहे व शेतातून शेतकऱ्यांनाही 1 रुपया अनुदान मिळालेले नाही असे बोलत प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला फटकारले. आता याच्यावरूनच शिवसेनेचं सामनाचं बदलतं स्वरूप आपल्याला कळेल. कारण जी शिवसेना मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी होती, जी शेवा शिवसेना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी होती, जी शिवसेना सामाजिक बांधिलकीसाठी 80% राजकारण, समाजकारण आणि 20% राजकारणासाठी प्रसिद्ध होती, ते तीनही मुद्दे आज ते विसरलेले आहेत. ना मराठी अस्मिता, ना हिंदुत्वाचा विचार तर त्यांनी बाजूला सोडून दिलेला आहे. आणि तिसरं आपण बघताय, आता निसर्ग वादळ झालं, अतिवृष्टी झाली, कुठेही शिवसेनेचे कार्यकर्ते कोरोनात पण रस्त्यावर नव्हते. जिथं भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी होते, त्याच्यामुळे ज्याचा शिवसेनेचा बेस आहे तो बेसच शिवसेना हरवले आणि गोंधळलेल्या भांबावलेल्या अवस्थेत आहे. त्याच्यामुळे आपण बोलताय तसं पहिलं काय बोलली आता बदलली भूमिका. राऊत साहेब पहिले बोलायचे पहिले राम मंदिर फिर सरकार, सरकार आल्यावर त्यांची भूमिका बदलली. त्याच्यामुळे त्यांना भूमिकांपासून ते खूप दूर जात आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या स्टेटमेंट त्यांच्या येत आहेत. 100% आजही आमच्याच दबावामुळे, रेट्यामुळे जे काही 10,000 कोटी जाहीर झालेत ते आम्ही आलो, दौरे केले,
मी आलो, देवेंद्रजी आले आणि जो आमचा काही दबाव निर्माण झाला त्यातनंच ती 10,000 कोटीची घोषणा झाली. ती अत्यंत तुटपुंजी आहे. तथापि त्यातले 2,000 कोटी दिलेत पण 1 रुपया अजून शेतकऱ्याला गेला नाही. आता निवडणूक आमचा दौरा आहे. पुन्हा या सगळ्या गोष्टींची नीट तपशीलवार माहिती घेऊ आणि आणखी तीव्र आंदोलन करावं लागलं त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. आधार न्यूज प्रतिनिधी संजय आहेर, जालना.